हमारे सरकार अंधा हो गया है। यहाँ पर लाखों किसान लोग जो है ना पूरा मर रहे हैं, पूरा उनका नुकसान हो गया है। इसके बारे में एक शब्द एक लफ्ज भी उन्होंने बेलगाम के जो वहाँ पर अधिवेशन में बात करने के लिए कोई तैयार नहीं है। एक एक वोट के लिए 40,000-50,000 देख के पूरे सारे पार्टियां यहाँ पर जो है ना दिन भर रात भर यहाँ पर घूमे हैं, लेकिन उनके आंकड़ों को ये दिखाई नहीं दिया कि यहाँ पर किसान लोग है। ये तो बहुत शर्मनाक बात है। ये जो है लोग जो है ना इलेक्शन में अभी जो परिषद का इलेक्शन हो गया सभी लोग आ गए थे अपने वोट के लिए। इवाग नोड़ी तगरी ई तरह इदे ಏನು ಮಾಡೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ತಿನ್ನೋಕೆ ಅನ್ನ ಕೂಡ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಅದೇ ಬೇರೆ ಸರ್ಕಾರ 7 ಎಕರೆ ಮೇಲೆ ಯಾರಿಗೂ ರೇಷನ್ ಕೊಡಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದು ರೇಷನ್ ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮಗೆ ಇವಾಗ. ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಸ್ಪಾನ್ಸರ್ಡ್ ಬೈ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜುವೆಲರ್ಸ್, ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಬಿಎನ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ, ಸೂರತ್ ಖಜಾನಾ, ಶಾಹಿನ್ ಗ್ರೂಪ್ ಆಫ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಸ್, ಸುಲ್ಭ ಫರ್ನಿಚರ್, ಈಸಿ ಬೈ ಅಟ್ ಆರ್ಕಿಡ್ ಮಾಲ್ ಅಂಡ್ ಬೈ ಎಸ್ಆರ್ ಕಾಂಟಿನೆಂಟಲ್ ಹೋಟೆಲ್. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ. ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ 30 ಕೋಟಿ ವಿಶೇಷ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡಬೇಕು ಮಾಡಬೇಕು. ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ. ಇನ್ಸೆಂಟಿವ್ ಕೊಡಲಾರದ ಕೇಂದ್ರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ. ರಾಜ್ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರೇ ಹಣ ವಿಶೇಷ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡಬೇಕು ಮಾಡಬೇಕು. ಪೂರೆ ದೇಶಕ್ಕೂ ತುವರ್ ಯಹಾ भेजा जाता है, लेकिन ये हमारे जो सरकार है कर्नाटक के, ये जो है पूंजीपतियों का सरकार है, ये किसानों का कोई सुनने के लिए कुछ तैयार नहीं. ये जानते हैं दो महीना तीन महीना जो है ना कंटिन्यूसली बारिश आने की वजह से जो 1 एकड़ को 7 क्विंटल 8 क्विंटल जो तुअर आता था अभी पूरा उभा गया है पानी में. कम से कम वो तो ज़्यादा से ज़्यादा 1 क्विंटल 1.5 क्विंटल भी नहीं आ रहा है. इतना पूरा सर्वनाश हो गया है. लोग जो है किसान लोग जो है ना पूरा ध्वस्त हो गए. इस सिलसिले में हमारे सरकार आंखें खोलने के लिए तैयार नहीं. हमारे सरकार अंधा हो गया है. यहाँ पर लाखों किसान लोग जो है ना पूरा मर रहे हैं, पूरा उनका नुकसान हो गया है. इसके बारे में एक शब्द एक लफ्ज भी उन्होंने बेलगाम के जो वहाँ पर अधिवेशन में बात करने के लिए कोई तैयार नहीं है. ये तो बहुत शर्मनाक बात है. ये जो है लोग जो है ना इलेक्शन में अभी जो परिषद का इलेक्शन हो गया सभी लोग आ गए थे अपने वोट के लिए. पैसे बांटा गया, कितना पैसा बांटा गया, वही पैसा अगर किसानों को दिया होता तो उनका ये होता था. लेकिन एक एक वोट के लिए 40,000-50,000 देख के पूरे सारे पार्टियां यहाँ पर जो है ना दिन भर रात भर यहाँ पर घूमे हैं, लेकिन उनके आंकड़ों को ये दिखाई नहीं दिया कि यहाँ पर किसान लोग है, इनका जो बहुत बड़ा नुकसान हो गया है. जो वो देखने के लिए सिर्फ ये लोग जो है ना अपने पावर के लिए अपने सियासी का ये करने के लिए ये रह रहे हैं, लेकिन लोगों का देखने के लिए तैयार नहीं. लेकिन आने वाले दिन में ये लोगों का किसान विरोधी एक नीति जो है, ये जो है पूंजीपतियों का जो तरफ करने वाले जो सरकार ये पार्टियां हैं, चाहे वो कांग्रेस हो क्या बीजेपी हो, ये लोग जो है ना हमारे किसान लोगों का ये भलाई के लिए कुछ काम नहीं कर रहे हैं. इसलिए आने वाले दिन में जो है ना ये बहुत बड़ा एक आंदोलन यहाँ पर होने जा रहा है. ये सभी लोगों को सबक सिखाने के लिए जो है ना आने वाले दिन में ये लोगों को अच्छा सबक सिखाएंगे किसान लोग. जैसे दिल्ली में जो हो गया, दिल्ली में जो इतना एक साल का जो आंदोलन हो गया, जो पूरे किसान विरोधी जो पीएम नरेंद्र मोदी थे वो देखने के लिए तैयार नहीं थे, लेकिन उनका जो है ना उनका लड़ाई का गर्मी से वजह से नीचे आना पड़ा. दो तीन जो है किसान विरोधी कानून को वापस लेना पड़ा. वैसे ही यहाँ पर जो हैदराबाद कर्नाटक में जो किसान लोग तुअर पैदा करते हैं या पाटन पैदा करते हैं, हर जो चीज़ जो है आज बहुत नुकसान में है. अगर ये लोग सबक नहीं सीखते, अगर ये लोग कुछ पैकेज अनाउंस नहीं करते हैं, तो आने वाले दिन में बहुत बड़ा संघर्ष इस इलाके में यानी पूरे हैदराबाद कर्नाटक में हम लोग करने जा रहे हैं. 7 एकर ಹೊಲದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಒಂದು ಬೆಳೆ ಕೂಡ ನಮ್ಮದು ನಾಶವಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ನೀರತ್ತಿ ಬೆಳೆಗೆ ಈ ಥರ ಗೊಡ್ಡಾಗಿ ಹೋಗಿದೆ. ಆದ ಕಾರಣ ನಮಗೆ ಸರ್ಕಾರ ಪರಿಹಾರ ಧನವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಪರಿಹಾರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನಮಗೆ. ಯಾರು ಬಂದು ಸಮೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಹೊಲಕ್ಕೆ ಬಂದು. 7 ಎಕರೆ ಹೊಲದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಇದೇ ಥರ ಗೊಡ್ಡ ಹೋಗಿದೆ ಹೊಲ. ಏನು ಒಂದು ದುನಿಯದ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚಾಗಿದೆ, ಬಟ್ ಏನು ನಮಗೆ ಏನೂ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ.
ನಾವು ಏನಂದರೆ ನಾವು ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತೇಸಿಂದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇದ್ದೇವೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಈಗ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸಾಲವಾಗಿದೆ, ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆಗೂ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ಸಾಲ ಇದೆ, ಬ್ಯಾಂಕು ಕೂಡ ನಮಗೆ ಏನೂ ಮನ್ನಾ ಮಾಡಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಭಾಳ ಗಂಭೀರವಾಗಿದೆ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ತಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಆದೇಶ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ನಮಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಲೇಬೇಕು ಅಂತೇಸಿಂದ ನಾವು ಈ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಿದ್ದೇವೆ. 1 ಎಕರೆ 2 ಎಕರೆ ರೀ ಪರಿಹಾರ ಸಾಲ ಇನ್ನಾದ್ರೂ ಬಂದಿಲ್ಲ. 2-3 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಹತ್ತಿ ಮಾಡಕತ್ತಾರ, ಹತ್ತಿ ಲಾಸ್ ಆಗಿ ಸಲಕ ತೊಗರಿ ಬಿತ್ತೇರಿ, ತೊಗರಿ ನೀರು ಐತಿ, ಎಲ್ಲಷ್ಟು ಕಲಾಸ ಆಗ್ಯಾವ್ರಿ. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ತೊಗರಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಶೇಂಗಾ ಹತ್ತಿ ತೊಗರಿ ಭಾಳ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬೆಳೆಯೋದು, ಕಡ್ಡಿ ಬೆಳೆಯೋದು ಅವೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ನೀರು ಐತಿ, ಕಲಾಸ ಆಗ್ಯಾವ್ರಿ. 1 ಎಕರೆ ಲಾಸ್ ಆಗ್ರಿ, ಉಳ್ದದ ಹತ್ತಿ ಪಿಟ್ಟಿ ಅದನ್ನು ಲಾಸ್ ಆಗ್ರಿ. ಹತ್ತಿ ಬೆಳೆದಿಲ್ಲ ರೀ ಸರ, ತೊಗರಿ ಲಾಸ್ ಆಗ್ಯದ, ಹತ್ತಿ ಲಾಸ್ ಆಗ್ಯದ, ಒಟ್ಟು ಟೋಟಲ್ 3 ಎಕರೆ ಹೊಲ ನಮ್ಗೆ. ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಸ್ಪಾನ್ಸರ್ಡ್ ಬೈ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜುವೆಲರ್ಸ್, ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಬಿಎನ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ, ಸೂರತ್ ಖಜಾನಾ, ಶಾಹಿನ್ ಗ್ರೂಪ್ ಆಫ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಸ್, ಸುಲ್ಭ ಫರ್ನಿಚರ್, ಈಸಿ ಬೈ ಅಟ್ ಆರ್ಕಿಡ್ ಮಾಲ್, ಆ್ಯಂಡ್ ಬೈ SR ಕಾಂಟಿನೆಂಟಲ್ ಹೋಟೆಲ್.